गडचिरोली येथे चकमकीत सहभागी पोलीस अधिकारी C60 कमांडोंच्या सत्कारासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सोमवारी गडचिरोलीला गेले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी शहीद पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. शहीद पोलीस कुटुंबियांना 5 एकर जमीन देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. गडचिरोलीत शहीद पोलिसांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नक्षलविरोधी अभियानात लढताना शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या कुटुंबियांना शेतीसाठी 5 एकर जागा देण्यासह इतर मागण्यांचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल. तसेच चकमकीत जखमी 4 पोलीस जवानांची त्यांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भेट घेतली आहे. शौर्य गाजवणाऱ्या जवानांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आणखी बक्षिसे व पुरस्कार दिला जाईल असंही वळसे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान चकमकीत सहभागी जवानांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे बक्षीस दिलं जाणार आहे. शासनाच्या नियमानुसार जे काही रिवॉर्ड मिळतात ते मिळतीलच, पण पोलिसांचे मनोबल वाढावे यासाठी हे तत्काळ स्वरूपातील बक्षीस असल्याचे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलंय. जनहित न्यूजसाठी सुनीता कसबे, नागपूर.